चंदगड, कोल्हापूर व बेळगाव कडून दोडा मार्गाकडे येणाऱ्या एसटी गाड्यांमध्ये पासधारक विद्यार्थ्यांना घेतले जात नसल्याने 21 डिसेंबर रोजी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. यावेळी विद्यार्थ्यांना गाडीत घेतले जात नाही अथवा त्यांच्याजवळ पास असल्यावर सुद्धा त्यांना उतरवून घातल्यास सगळ्या गाड्या रोखण्याचा त्यांनी इशारा दिला. दोडामार्ग ते केंद्रे पुनर्वसन वसाहती दरम्यानचे अंतर 30 किलोमीटर आहे. या अंतरात मेढे, कोणागट्टा, साटेली बेडशी, दोडामार्ग येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी ठिकठिकाणाहून विद्यार्थी येतात. त्यांच्याकडे मासिक पास असतो. सावंतवाडी आगाराच्या गाड्यांमध्ये पास चालतो, पण विद्यार्थी चंदगड, कोल्हापूर, बेळगाव गाडीत चढले तर त्यांना पास चालत नाही, तिकीट काढावे लागेल असे सांगितले जाते. सगळ्याच विद्यार्थ्यांकडे पैसे नसतात, त्यामुळे पैसे नसलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या थांब्यावर उतरून घातले जाते. काही चालक तर विद्यार्थी पाहून गाडी रिकामी असली तरी उभी करीत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. चंदगड, कोल्हापूर व बेळगाव येथून येणाऱ्या सर्व गाड्या राज्य परिवहन महामंडळाच्या असतात. विद्यार्थी आगाऊ रक्कम भरून सवलतीचा पास घेतात, मात्र त्यांना चालक वाहकांकडून त्रास दिला जात असल्याने याबाबत योग्य त्या सूचना संबंधित चालक वाहकांना द्याव्या अशी मागणी होत आहे. बस मध्ये ना चढून देते ना, आणि ना कंडक्टर ना भा सारखा ना ओरडत राहतो, आणि दप्तर ओढतो पाठी पाठी करून ओरडत राहतो सारखा सारखा, आणि सांगतो का या बेळगाव बस मध्ये ना पास चालणार नाही दरम्यान गोपाळ गवस, मधुकर लोंडे, धोंडू लोंडे, आप्पा कामत, हेमंत करपे, सर्वेश करपे, सगुण गवस, संजय दळवी, दत्ताराम नाईक, रत्नकांत करपे आदींनी एसटी चालक वाहकांना जाब विचारला. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उभे होते. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.